भारद्वाज पक्षी हे अतिशय आकर्षक पक्षी आहेत, ज्यांना कावळा तितर असेही म्हणतात. भारतात हे पक्षी सकाळी दिसणे शुभ शकून मानले जाते. हे पक्षी त्यांच्या खूप 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 अशा विशिष्ट आवाजासाठी ओळखले जातात, जे अनेकदा सकाळी ऐकायला मिळते. हे पक्षी आवाजांच्या मदतीने एकमेकांशी संवाद साधतात. ते कोकिळा कुटुंबातील आहेत, परंतु कोकिळांप्रमाणे ते इतर पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालत नाहीत. त्यांची खासियत म्हणजे त्यांच्या लांब शेपटीने जमिनीवर उडी मारणे. हे पक्षी कमी उडू शकतात, परंतु ते चपळ आहेत. ते अनेकदा बागेत आणि शेतात दिसतात. त्यांना दाट झाडे, जंगलात राहणे आणि जमिनीवर फिरणे आवडते. ते घनदाट वनस्पतींकडे आकर्षित होतात. हे बऱ्याचदा सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात उन्हामध्ये बसलेले दिसतात. सकाळी आणि संध्याकाळी हे सक्रिय असतात. भारद्वाज पक्षी हे सर्वभक्षी पक्षी आहेत. ते कीटक, लहान प्राणी आणि कधी कधी फळे आणि बिया खातात. ते भारत, चीन आणि इंडोनेशिया सारख्या देशांमध्ये राहतात. त्यांच्या पिसांचा रंग तांबूस पिंगट असून त्यात तपकिरी रंगाची झाक असते. शेपूट लांब, टोकाला रुंद व काळ्या रंगाची असते. चोच काळी व किंचित बाकदार असते. डोळे खोल लाल भडक रंगाचे असते. डोके काळे, जांभळे आणि पाय काळे असतात. त्यांचे वजन साधारणपणे 225 ते 400 ग्रॅम असते. ते सुमारे 50 ते 63 सेंटीमीटर उंच आहेत. जेव्हा ते धावतात तेव्हा ते ताशी 20 किलोमीटरच्या वेगाने धावू शकतात. ते कीटक पकडण्यासाठी झुडुपांमधून धावतात. त्यांना पोहता येत असले तरी ते जमिनीवर राहणे पसंत करतात. नर आणि मादी भारद्वाज पक्षी सारखेच दिसतात. ते दाट झुडुपात मोठी कपाच्या आकाराची घरटी बांधतात. घरटे सहसा पाण्याच्या स्रोतांच्या जवळ आढळतात. आई भारद्वाज पक्षी एका वेळी सुमारे 3 ते 5 अंडी घालते. त्यांची अंडी सहसा तपकिरी डाग असलेली फिकट मलई असते. दोन्ही पालक आळीपाळीने अंडी उबवतात आणि पिल्लांना खायला देतात. जंगलात ते 7 वर्षांपर्यंत जगू शकतात. भारद्वाज पक्षी कीटकांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे ते परिसंस्थेसाठी फायदेशीर ठरतात.